सब्सक्राइब करा आशाची रसोई चैनल आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन ऍक्टिवेट करायला विसरू नका। नमस्कार, आशाची रसोईमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आता दिवाळी जवळच आलेली आहे तर आपल्याला पूर्वतयारी करायलाच पाहिजे ना। मग त्यासाठी चकलीचा मसाला, झणझणीत चकली कशी झाली पाहिजे, कुरकुरीत आणि झणझणीत, तर त्यासाठी चकलीचा मसाला कसा बनवायचा आणि किती साहित्य लागतं, त्याचं प्रमाण काय आहे ते आपल्याला बघायचं आहे। तर बघूया चला आपण काय काय घेतलं आहे ते। तर साहित्य हे धने घेतलेत, एक 5 चमचे धने घेतलेत, निवडून घ्यायचे धने, खडे वगैरे असतात ते काढून घ्यायचे। हे 2.5 चमचे जिरं घेतले, ते पण निवडून घेतले आपण। 4 चमचे सफेद तीळ, 1 चमचाभर ओवा घेतला आहे, थोडंसं मीठ घेतले, कारण मीठ जास्त घेतले नाही, कारण आपण नंतर चकली बनवताना मीठ टाकतोच, तर थोडंसं मीठ घेतले। आणि 4 चमचे मिरची पावडर घेतले मी, ही घरची आमची मिरची पावडर आहे। जर मिरची पावडर तुम्हाला तुमच्याकडे जर नसेल तर सुकी मिरची घेतली तरी चालते, लाल मिरची घ्यायची कुठलीही, काश्मीरी किंवा बेडगी। हळद घेतली 1/2 चमचा आणि हिंग 1/2 चमचा। आता हे आपल्याला तीळ आणि ओवा हे बाजूला ठेवायचं आहे, आपल्याला ह्याच्यामध्ये वाटायचं नाही, भाजून आपल्याला हे घ्यायचं आहे, नंतर आपण हे 2 भाजणार आहे। तर मी गॅस पेटवून घेते आता। आता ह्याच्यामध्ये मी मिरे किंवा लवंग घेतलेली नाही आणि बडीसोप, तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही घ्या, मी हे एवढंच साहित्य घेते नेहमी। आता हे कढई तापले, आपण हे हलकंसं गरम करून घ्यायचं आहे आपल्याला। जेवढे आपण धने घेऊ ना त्याचे 1/2 जिरं घ्यायचं। आता हे मध्यम आचेवरती आपण खरबूस भाजून घेतले, ओतून घेऊया ताटामध्ये। आता मी कढई तापलेलीच आहे, गॅस बंद करणार आहे आणि हे तीळ टाकणार आहे आणि ओवा टाकायचं आहे। हे फक्त आपल्याला असं गरम करून घ्यायचं आहे। आता हे थंड करून घ्यायचं आहे, नंतर आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे। थंड करून घेतलं आपण जिरं आणि धणं, आपल्याला मिक्सरला याची बारीक पावडर करून घ्यायची, एक जीव करायचं आहे एकदम। त्याच्यामध्येच हळद टाकायची आपल्याला, हिंग 1/2 चमचा, 1/2 चमचा हळद घेतली, मीठ अगदी थोडंसं मीठ घेतले, ही 4 चमचे मिरची पावडर आणि तीळ आणि ओवा ह्याच्यामध्ये आपल्याला मिक्स नाही करायचं। आता हे मी मिक्सरला बारीक पावडर करून घेते याची। आता हा मसाला आपण मिक्सरला एकदम बारीक करून घेतला, आता ह्याला बघा चाळायची गरज नाही अजिबात, एवढा बारीक झाला आहे हा। व्यवस्थित आपण खरपूस भाजलं ना की मस्त बारीक होतो। आता ह्याच्यामध्ये मी हा ओवा आणि तीळ मिक्स करणार आहे। तीळ भाजलेत का त्याला कारण आहे, कारण तीळ भाजूनच घ्यायचे थोडेसे हलकेसे, कारण आपण असेच जर टाकले ना पिठामध्ये कच्चेच तर मग ते चकली तळताना उडतात बाहेर तडतड तडतड, असं थोडं हलकंसं भाजून घेतलं ना की व्यवस्थित चकलीमध्ये मस्तपैकी व्यवस्थित राहतात ते। मिक्स करून घेते मी, आता हे मिक्स करून घेतलं, ताटात काढून दाखवते मी। आपला हा चकलीचा मसाला तयार झाला। तर ह्याचं प्रमाण बघा, हा एवढा मसाला आपण 1 ते 1.25 किलो पिठासाठी वापरू शकतो चकलीच्या, 1 ते 1.25 किलो पिठासाठी एकदम बरोबर मापात प्रमाणे याचं। तर आपला हा चकलीचा मसाला तयार झालेला आहे, तर नक्की तुम्ही पण ट्राय करा आणि आत्ताच्या दिवाळीला तुम्ही पण असाच चकलीचा मसाला करून चकलीमध्ये घाला आणि चकली कशी झाली ती मला नक्की सांगा। व्हिडिओ लाईक शेअर जरूर करा, धन्यवाद।